हुसैनुल्लाह, सीईओ ऑफ सिकेबी मार्शल आर्ट एकेडमी एंड प्रेसिडेंट ऑफ द गोवा स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन। आम्ही हंगाच्या 12 तारखेक आमची गोवा टीम घेऊन बाहेर सरलेले दिल्ली दलकोटा स्टेडियम किकबॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे जी ऑर्गनाईज केलेली इन द मेमोरियल ऑफ द शहीद बिपिन रावत यांच्या, त्या तारखेक मॅची स्टार्ट झाले त्याच्यान 16 तारखेक मॅची सोपले। हेतून आमचे 47 भुरगे आसले, एक टीम मॅनेजर, 3 टीम कोच आणि पेरंट्स असे धरून आम्ही 75 जण टोटल केले। एंड ऑफ द डे आमकां 30 मेडल्स काढले आम्ही। 30 मेडल्सान आमकां 6 गोल्ड, 19 सिल्वर, 9 सिल्वर, सॉरी 6 गोल्ड, 9 सिल्वर आणि 15 ब्रॉन्ज मेडल गावले। असे करून आमकां टोटल 30 मेडलां हातीन गावली। ऑफ द 21 स्टेट जेन्ना लास्ट काउंटींग जाली सगळे स्कोर, जाल्यार गोवा इज अ सब जुनियर कॅटेगरी फर्स्ट टायम फर्स्ट प्लेसीचेर आख्या इंडियान येयले। जेन्ना थंगाच्यान सगळे त्रास काडून थोडे डिफिकल्टी जाले वयताले आमकां, जेन्ना आमी दिल्ली पावले आमचे भुरगे थोडे सीकू पडलेले, तरी आसताना तेंच्यांनी टॅबलेटी खावन क्रोसी शेरप घेवन आपली मॅची खेळ। आणि मागीर लास्ट तुमचं गोल्ड मेडल काढलेली यांची नावं अहद मुल्ला, आरोही कांबळी, आफिया सायगलकर, गौरंग हरिजन, खुशाल साकलकर आणि अफनान मुल्ला। सिल्वर मेडल काढलेली यांची नावं सांची चव्हाण, खुशी साकलकर, अनस खान, असद पटेल, साजिद राठोड, मुस्तफा रजा, सुफियान शिलेदार, सयश मुल्ला आणि अकीफ सय्यद। ब्रॉन्ज मेडल काढलेली यांची नावं अतिफा मुल्ला, अफिफा मुल्ला, सलवा शेख, हुसाम रजा, जैद मुल्ला, फैज सय्यद, साहिल बलेशी, विहान सोलंकी, रुस फातमा, सुदीक्षा कोरगांवकर, रंजल कांबळे, ध्रुव बडीकर, अरमान शिलेदार, जैन मिर्झा आणि सचिन माने। शॉट करताना खसून करता तुम्ही? जसे आम्ही सांगलेले लास्ट टाइम प्रेस कॉन्फरन्स घेतलेली की गोयच्या पहिली, की आम्ही दिल्ली जर आम्ही बरे रिकॉर्ड करता सो आम्ही एक नेक्स्ट लेवलाचे तिथे वयतले म्हणून। सो हांगासर आम्ही आउट ऑफ 21 स्टेट गोवा फर्स्ट फर्स्ट प्लेसीचे ट्रॉफी हाडला। आणि एक हिस्ट्री आसा गोवान जे अजून पर्यंत कोणी करूंक नसली, ही फर्स्ट ट्रॉफी आसा गोवा जी गोवाच्या मातेक आम्ही समर्पण करता। आता जसे आम्ही प्रॉमिस केले की आम्ही एक नेक्स्ट लेवलाचेर वयतले म्हणून, सो आमचे आता फूल प्लॅनिंग असा की वर्ल्ड चॅम्पियनशिपाक आमचे भुरगे घेऊन येवपाचे। आणि मे महिन्यात आम्ही एक कॅम्प दौरला, त्या कॅम्पान जे भुरगे आमचे बरे सिलेक्ट जातले त्यांना घेऊन आम्ही एक वर्ष त्यांना फूल प्रॅक्टिस देऊन आम्ही 2024 त्यांना वर्ल्ड चॅम्पियनशिपाक घेऊन येतले। माझे नाव सचिन राजू माने, आम्ही नॅशनलाक गेले। माझी ही फर्स्ट मॅच असली फूल कॉन्टॅक्ट आणि सेमी कॉन्टॅक्ट। माझा एक्सपिरियन्स असा खूप बरा असला की फर्स्ट टाइम हाय हे सगळे टीव्हीन पहिलेले आणि हा फर्स्ट टाइम ते माझ्या डोळ्या फुडल्यान पळयतालो हे मॅची असे जाता। फर्स्ट टाइम हांवें पार्टिसिपेट केल्लो आणि म्हाका खेळून खूप 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 म्हणजे खूप बरे दिसले। म्हाका शेणलो बट म्हाका मनातल्यान खूप बरे दिसले की बट हांव नाराज असा की माझे गोल देऊंक ना त्याच्या खातीर। दोन्ही म्हणजे दोन्ही फाईट वांगडा झाले त्याच्या खातीर मातशे वयर सकल झाले, त्याच्या खातीर हांव सॉरी म्हणटा गो असं। आणि आमच्या भुरग्यांनी आमच्या वांगडा खूप सपोर्ट केला सरा वांगडा आणि हे आमकां ट्रॉफी मेळा। आम्ही जे इंडियन नंबर 1 येला ते फक्त आमच्या सरा खातीर। आमच्या सरान थंय धावपळ केली, ते ड्रॉ पहिले भुरग्यांचे कोणा वांगडा ड्रॉ असा, कोणा वांगडा कोणाची फायट जावपाक असा, ते भायर वयताले परत एकाद एका त्यांची मॅची पळयताले भुरग्यांचे, आमकां येऊन सांगताले। आम्ही थंय कोच म्हणून रावलेले, आमकां येऊन सांगताले की हा बाय भुरगो असो खेळता, तो भुरगो मातसो रफ हा, एका असे खेळ आमच्या भुरग्यांक कसे खेळप आहे ते सरान सांगले। त्याच्या खातीर आमच्या भुरग्यांनी चडशे गोल्ड काढले आणि आमच्या धाकट्या धाकट्या भुरग्यांक हांव सल्यूट करता, कित्याक त्यांच्यांनी घेवप देऊंक ना, इतलो त्यांना मार लागलो आणि किती झाले आणि किती झाले रडले, बट त्यांच्यांनी घेवप देऊंक ना आणि लास्टपर्यंत त्यांच्यांनी गोल्ड काढलं।